त्याच्यामध्ये ठिकठिकाणी तीन गोष्ट सगळीकडे ऐकायला बघायला मिळते. एक तर उभं पीक आहे, अलीकडच्या काळामध्ये थोडा पीक पद्धती बऱ्या झाल्या आहे. आणि ज्या ठिकाणी पूर्वी फार मोठ्या प्रमाणात ज्वारी किंवा तूर व्हायची ती जागा आता सोयाबीन घेतली. आणि सोयाबीनच्या पीक हे अतिवृष्टीने एक तर कुजलं आहे, व्हायलं आहे किंवा उद्ध्वस्त झालं आहे. दुसरं साधारणतः या जिल्ह्यामध्ये 5 वर्षाचा जर तुम्ही आढावा घेतला तर 5 वर्षात 2 ते 3 वर्ष ऊसाचं पीक या जिल्ह्यात राहतं आणि 1-2 वर्ष दुष्काळामुळे ते काही पीक घेता येत नाही. पण यंदाच्या वर्षी ऊसाची लागण बरी होती आणि मला पुढच्या वर्षी या जिल्ह्यामध्ये ऊसाची लागण फार मोठ्या प्रमाणात होईल असं चित्र दिसतं. पण या अतिवृष्टीचा परिणाम ऊसाच्या पिकांसुद्धा झाला. ठिकठिकाणी ऊस पडलेले दिसतात. या जिल्ह्याची कारखानदारी जर लवकर सुरू झाली तर कदाचित काही ऊसाचा गळितासाठी विल्हेवाट लावणं शक्य होणार आहे. म्हणून राज्य सरकारच्या सरकार खात्याच्या संबंधितांशी आम्ही बोलणार आहोत की कारखानदारी लवकर सुरू करता येईल तर तो प्रयत्न करावा. पण त्याला दुसरी एक अडचण आहे की ऊसाच्या क्षेत्रामध्ये जाऊन ऊसाची तोडणी वाहतूक करणं या शिखरामुळं तसं सोपं नाही आहे. पण तो प्रयत्न आता कारण मला अजिन गोरे भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या कारखान्यामध्ये त्यांनी तोडणी वाहतुकीची जी अडचण येणार आहे त्यासाठी त्यांनी मशीन तोडण्याची ही जवळपास 20-एक मशीन्स ही एकत्रित करायला त्यांनी पावलं टाकली. तसे प्रयत्न बाकी त्यांनी केले तर त्याचा उपयोग होईल. पण तरीही ऊसाचं नुकसान हे झालेलं आहे ते काही आपण भरून काढू शकत नाही. तिसरं सगळ्यात जास्त नुकसान म्हणजे काल मी काही ठिकाणी सांगितलं की समजा एखाद्या सोयाबीनचं पीक गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे. पण वस्तुस्थिती अशी बघायला मिळते की पाण्याचा प्रवाह बदलला आणि नदीची माती सकट ती जमीन शेती ही एकदम उद्ध्वस्त झाली आणि म्हणून एक पीक जाणं तर त्या वर्षाचं नुकसान आहे. पण जमीनच उद्ध्वस्त होणं याचा अर्थ तो शेतकरी अनेक वर्ष त्याला त्यातनं उभं राहणं काही सोपं नाही. त्याला फार मोठ्या प्रमाणात मदत केल्याशिवाय ते संकट त्या ठिकाणी दिसतं. आणखीन एक चित्र दिसतं कॉमन की शेतकऱ्यांच्या ज्या स्वतःच्या जमिनी आहेत त्याची बांधबंदीची ठिकठिकाणी ते सगळे बांध फुटले आणि ते सबंध बांधबंदीशी करणं तसं सोपं नाही शेतकऱ्याच्या दृष्टीने. आधीच तो मोडलेला आहे आणि त्याच्यात हे संकट. तिसरी एक गोष्ट अशी बघायला मिळते की काही ठिकाणी नदी का ओढा का खेळाला धरून लोकांनी विहिरी घेतल्या, इलेक्ट्रिक हे घेतले, पाईपलाईन टाकल्या, अनेक ठिकाणी हे सगळंच वाहून गेलं आणि त्यामुळे तेही नुकसानीचं एक स्वरूप दिसतं. काही ठिकाणी सगळं जनावरं वाहून गेल्याचं लोक सांगतात, काही ठिकाणी घरंदारं पडलीचे दिसतात आणि गाव पातळीवरचे रस्ते सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा फार मोठी गुंतवणूक करण्याचा प्रसंग आहे. आता साधा हे संकटाचं स्वरूप स्थानिक लोकांशी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आज आता दिसतं. आता याचा मार्ग कसा काढायचा? आपल्याकडे काही धोरणं आहेत राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची. तर राज्य सरकार त्यांच्या पद्धतीने जी काही मदत करायची असेल तर ते करण्याच्यासाठी प्रतिवर्षी तरतूद करतं. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये
आर्थिक संकट कधी राज्यांवरचं एवढं आत्ता आलं आणि म्हणून आपण कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही, ते कर्ज आपण काढतो. आणि माझा आग्रह राहील उद्या राज्याच्या मुख्यमंत्री साहेब विषयी येऊन बघून गेले की त्यांना भेटून नंतर की महाराष्ट्राने या वेळेला या लोकांना बाहेर काढण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायचं झालं तर ते कर्ज घ्यावं. आजच्या एक काही वृत्तपत्रामध्ये कर्ज रोखे घ्यायला महाराष्ट्राने सुरुवात केली आणि त्याला मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद अशी बातमी आहे. ही चांगली गोष्ट आहे. कर्ज घेण्यास जरा उजा आहे डोक्यात, पण लोकांना बाहेर काढण्याच्यासाठी त्याला काही पर्याय नाही, तो मार्ग त्या ठिकाणी आहे. दुसरा महत्त्वाची गोष्ट, केंद्र सरकारच्याकडून कलमिती म्हणजे अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेला मदत करण्याची पद्धत आहे आणि म्हणून तिथेही त्यांना बोलावं लागेल. मी तुमच्यापैकी एका माननीय पत्रकारांनी लिहिलेलं वाचलं की शरद पवारांनी इथं भेट दिली आणि आपलं तोडवाटोडली केली आणि केंद्रावर ढकललं. असं आहे की काल मी इथं आलो आणि एखाद्या क्षेत्राचं परिस्थिती पाहिली तर लगेचच्या लगेच त्या ठिकाणी मदत करणं शक्य होत नाही, कारण शेवटी त्याला काही पद्धत आहे. त्याचा पंचनामा करावा लागतो, रेकॉर्ड लागतं. एवढं मोठ्या प्रमाणात ज्यावेळी नुकसान होतं त्यावेळेला ते सगळं रेकॉर्ड करून नंतर राज्य सरकारला त्याचा निर्णय घ्यावा लागतो. मध्यवर्ती सरकारच्या समोर त्याचा प्रस्ताव पाठवावा लागतो, तिथं जाऊन प्रेझेंटेशन करावं लागतं आणि हे सगळं केल्याच्या नंतर याला काही सहाय्य होतं. म्हणजे मला आठवतं आहे की ज्यावेळी भूकंपाचं संकट आलं त्यावेळी त्या दिवशी मी आलो होतो. नंतर मी इथे 10-15 दिवस फिरत होतो आपल्या सगळ्यांच्या भागामध्ये, पण लगेचच्या लगेच त्या मी घरं बांधली नाही. त्याच्यासाठी शेवटी आम्हाला प्रस्ताव तयार करायला लागला. डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते, त्यांच्या कानावर घातलं. नरसिंहराव प्रधानमंत्री होते, त्यांना लातूरला बोलवलं, त्यांना काही गोष्टी दाखवल्या आणि नंतर जागतिक बँकेपर्यंत आम्ही पोहोचलो आणि जागतिक बँकेला प्रस्ताव दिला लातूरच्या परिसरातल्या शिराजी परिसरातल्या भूकंपासाठी काय करायचं. आणि नंतर तो जागतिक बँकेने प्रस्ताव मंजूर केल्यावर साधारणतः महिन्यात 1.5 महिन्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष कामाची सुरुवात केली. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की एवढं मोठं संकट असताना सुद्धा लोकांनी त्या संकटामध्ये सहकार्य केलं आणि आपण सबन या भूकंपग्रस्तांना बाहेर काढण्याच्यासाठी काही ना काहीतरी करू शकू. पण ते मी अजून त्या दिवशी केलं नाही, त्यासाठी काही पार्श्वभूमी तयार करावी लागते. त्यामुळे ज्या आपल्या सहकाऱ्यांनी लिहिलं की आम्ही तोडवाटोडली केली त्यांना मी धन्यवाद देतो की हा त्यांच्याकडे काहीतरी जादू दिसते की आले की लगेचच्या लगेच सगळे प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची. आमची विनंती आहे की ती जादू जरा आम्हालाही खाजगीत सांगा म्हणजे आम्हालाही त्याचा उपयोग होईल. पण त्यातला हा भाग सोडून घ्या, आपल्याला काही गोष्टीच्याबद्दल काही गोष्टी कराव्या लागतील. एक असं आहे की या जिल्ह्यामध्ये पीक विमा उतरवण्याची पद्धती वाढते ही चांगली गोष्ट आहे, पण त्या पीक विम्याच्या संबंधीच्या काही निकषाच्या तक्रारी लोकांनी आल्यात. उदाहरणार्थ माझ्या पिकाचं नुकसान झालं, विमा जिथं काढला 72 तासाच्या आत त्याचे फोटो काढायचे आणि अपलोड करायचे. खरं म्हणलं तर हे शेतकऱ्याच्या दृष्टीने तेवढं सोपं नाही, लगेच फोटो काढून ते अपलोड करणं वगैरे. आता खरं सांगायचं अपलोड मला सांगितलं तर मी करू शकणार नाही, मी माझ्या स्टाफला सांगेन हे अपलोड करा म्हणून. आणि हा तो विचारा हा अपलोड करून लगेच विमा कंपनीला पाठवेल, पण ठीक आहे तो नियम आहे. तर आता जेव्हा राज्य आणि केंद्राची आम्ही चर्चा करू त्यावेळेला पीक विम्याच्या संबंधीच्या निकषाच्या ज्या अडचणी आत्ता बघायला मिळतात त्या एक्सेप्शन आत्ता हे संकट आहे म्हणून यावेळेला त्याला जरा शिथिलता द्यावी, सवलत द्यावी अशी एक मागणी त्या ठिकाणी आम्ही करून दिलेली आहे.
त्यानंतर एक दुसरी गोष्ट या ठिकाणी दिसते की सोयाबीन लोकांनी घेतली काढलं आणि त्याचं ढीक करून ठेवलं आणि पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेलं. आता जे वाहून गेलं त्याचे पंचनामे तिथे कारण दिसत नाही फारशी व्हायची. तर या वाहून गेलेल्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्याच्यासाठी आत्ता नियमात तरतूद नाही, त्याच्याबद्दल फेरविचार करायची मागणी त्या ठिकाणी आम्हाला करावी लागेल, तो आम्ही हे करावं लागेल. त्यानंतर दुरुस्ती, दुरुस्ती एक तर शेतीच्या जमिनीची दुरुस्ती, जमीनच वाहून गेली तर त्याची तरतूद आपल्याकडे तशी नाही आहे. त्याच्याशिवाय आपण अगदी जुन्या काळात दुष्काळी परिस्थितीत या जिल्ह्यामध्ये छोटे मोठे पाझर तलाव वगैरे जे घेतले त्याचंही नुकसान झालेलं आहे. मगाशी मी सांगितलं रस्त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि पाटबंधारे प्रकल्पातले काही कॅनाल वगैरे याचंही नुकसान झाले. या सगळ्या गोष्टीच्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्याकडे जी निधी आहेत ते निधी पुरेसे होणार नाही आणि म्हणून DPDC वर हे नुसतं अवलंबून ठेवून चालणार नाही. याला एक स्वतंत्र मदत ही देण्याच्या संबंधीचा निर्णय हा राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावा लागेल. त्यासाठी आम्हा लोकांचा आग्रह पाठपुरावा करण्याच्या बद्दलची भूमिका असेल. साधारणतः हे सगळे प्रश्न आहेत, त्याच्या बऱ्याच प्रश्नांना नेहमीच्या चौकटीत जी नियमावली आहे त्याच्या बाहेर जाऊनसुद्धा आपण पावलं टाकल्याशिवाय आपण या संकटातून लोकांना बाहेर काढू शकू असं वाटत नाही. मला आनंद आहे की या सगळ्या संकटात लोकांना मदत करण्याच्यासाठी काय केलं पाहिजे याला उद्या मुख्यमंत्री येत आहेत, माजी मुख्यमंत्री येत आहेत, आणखीन काही लोक येत आहेत आणि त्यामुळं फारशी चिंता तुम्ही करण्याचं कारण नाही. कारण काही ठिकाणी छापून झालं आता नेत्यांच्या दौऱ्याचा फूल सुरू झाला. आता समजा आलो नसतो तर झुंकून बघितलं नाही असंही म्हणजे असते. तर म्हणून जरा या सगळ्या प्रश्नाकडे आपण सगळेजणच पॉझिटिव्ह दिशेनं पाहू आणि लोकांना कसं मदत करता येईल हा जिल्हा हा सगळा दृश्य म्हणजे तुमचाच नाही पण या राज्यात जिथे जिथे हे प्रश्न झाले त्या ठिकाणी लोकांना आपण कसं बाहेर काढू हे आव्हान आपल्यापुढे आहे. आणि ते येत्या काही महिन्यात आहे, ते काही एक दोन दिवसाचं नाही. किंवा सगळ्यांचं सहकार्य त्याला मिळेल याचा मला विश्वास आहे. आजची वृत्तपत्र चाळल्याच्या नंतर स्थानिक पातळीची सोलापूरची बहुसंख्य वृत्तपत्रांचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे आणि त्या पॉझिटिव्हच्या वतीने हे करण्याची गरज आहे. हे तुम्ही चांगल्या दिशेने मांडले त्याचा उपयोग जे निर्णय आम्हाला राज्य आणि केंद्र सरकारकडनं करून घ्यायचे त्यासाठी तुमचं हे वृत्त आम्हा लोकांना उपयोगी पडेल हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो. तुम्हाला असं काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. असं काय नाही, सगळेजण येतात, मला गप बसवत नाही म्हणून मी असत. असं आहे की मी विधानसभेत 1967 साली गेलो. आता किती वर्ष झाली, 53 काहीतरी वर्ष झाली आणि या 53 वर्षात विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा याच्यात एकही दिवस लोकांनी मला सुट्टी दिली नाही, एकही दिवस. आता एवढं ज्या लोकांनी दिलं त्या लोकांच्या संकटाच्या काळात आपण कसं बघायची भूमिका, अस्वस्थ होतो माणूस. माझ्यासारख्याला चेंज पडेल होतं. मुख्यमंत्री उद्या येत आहेत, माझ्या हातात प्रशासनाची जबाबदारी नाही. ज्यांच्या हातात प्रशासनाची जबाबदारी असती त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेण्याच्यासाठी त्यांना मुंबईमध्ये कार्यालयामध्ये थांबावं लागतं आणि तिथं बसून ते निर्णय घेऊन मग नंतर बाहेर फिरलं
त्याची जास्त उत्सुकता असते. मी बघतोय आता एक मी बघितलंय की या पुराच्या वेळेला असो की मधल्या काळात जी संकट आली करोनाची त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही एका ठिकाणी बसा आणि तुम्ही सगळ्या जिल्ह्यांशी संपर्क साधून निर्णय इथे घ्या. फीजवर हे बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत, आम्ही सगळे फीजवर जाऊ आणि तुम्हाला त्या संबंधीची माहिती देईल. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याच्यासाठी माझ्या मते हा दृष्टिकोन त्यांनी जो स्वीकारला तो आम्हाला सगळ्यांच्या आग्रहाने सुचवला. तुमच्या आग्रहामुळे बाहेर पडत नाही माझ्या आग्रहाने. पद्धत आहे, एक पद्धत असते हे मान्य आहे, मात्र एरवी ही मदत जाहीर करायला बराच वेळ लागतो आणि ती मिळायला सुद्धा शेतकऱ्यांना 6 महिने 8 महिने वर्ष येऊ शकतात. तर मग खरं त्या शेतकऱ्यांना मदत होते का? बऱ्याच वेळ सुटून जातात. ही गोष्ट उशी होती, ही गोष्ट काही असं बघायची. मी तुम्हाला भूकंपाचं सांगितलं तर भूकंपाचं प्रत्यक्ष उभं करायला वर्षदिवस लागलंच ना, कारण त्याचं स्वरूप इतकं मोठं होतं. तसंच या अतिवृष्टीचं स्वरूपसुद्धा नेहमीपेक्षा मोठं आहे. त्यामुळं कसं आहे, आता माझ्या शेतात नुकसान झालं असेल तर रेकॉर्ड काय, रेकॉर्ड शेती पंचनामा केला पाहिजे. तो पंचनाम्याचा रेकॉर्ड कसा खाली तहसीलदारकडे जाईल, तहसीलदारकडनं डेप्टी कलेक्टर किंवा कलेक्टरकडे जाईल आणि तिथून मंत्रालयामध्ये जाईल. या सगळ्या गोष्टीला काही एक कालावधी आहे आणि त्या मंत्रालयात गेल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळाच्या समोर प्रस्ताव जाऊन त्याला मान्यता मिळणं नंतर ते खाली येणं ही प्रोसिजर लोकशाहीमध्ये करावी लागते. नाहीतर मग काय होतं, त्याच्या चौकशा सुरू होतं आणि त्या चौकशाच्या भीतीने अधिकारी 10 वेळेस विचार करतात. खरीपाची पेरणी म्हणत होते शेतकऱ्यांशी बोलत असताना, शेतकऱ्यांशी बोलताना म्हणाले की प्रधानमंत्र्यांना या संदर्भात भेटावं लागेल खासदारांच्या शिष्टमंडळ वगैरे. नाही नाही असं की प्रधानमंत्री मी काय सुचवलं, कारण इथे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला एक सवन जिल्ह्याचं चित्र मांडलं. मी त्यांना विनंती केली की तुम्ही हे जे चित्र मांडलं चांगली गोष्ट आहे, हे जर थोडं इंग्रजीमध्ये करता आलं किंवा हिंदीमध्ये करता आलं तर आम्ही केंद्राच्या सुद्धा नजरेला हे आणू, त्यांना पाहून देत की हे तुम्ही जे प्रत्यक्ष सवन चित्र आहे की जमिनीची अवस्था काय आहे, रस्त्यांची अवस्था काय, पिकाची अवस्था काय, हे प्रत्यक्ष पाहिलं तर सब परिणाम होतो, त्याचा उपयोग होतो. खरंच खेडा आणि पाटोदा या भागात गेल्यानंतर तिथले शेतकरी म्हणत होते की जलयुक्तीची कामं झालीत, ते रुंदी जलयुक्तीची कामं झालीत, ते रुंदीकरण आणि खोलीकरण व्यवस्थित न झाल्यामुळे आमच्या पिकाचं नुकसान झालं शेतकरी म्हणत होते. ठीक आहे, असू शकतात काही ठिकाणी तक्रारी या जुन्या कामाच्या संबंधी, पण माझा आत्ता प्रयत्न हा राहील की आता पहिले लोकांना मदत कशी करायची ते करू, त्यांना सावरायचं कसं ते बघू आणि त्याच्या नंतर मग जरा शांतता झाल्या बघूया काय कुठं चुकलं का काय. पण आत्तापासून आपण चुकाची जर उजळणी करत बसलो तर अधिकाऱ्यांच्याकडनं जरा हात आवरला जातो कामाला, ते होऊन देतं कामा. आणि रबीला आता आपल्या समोर देखील काही काल शेतकऱ्यांनी सांगितलं की तात्काळ मदतीची गरज आहे, ते सगळे पंचनामे वगैरे सगळं सोडून काही विशेष पॅकेज शेतकऱ्यांना पेरणीपुरतं देण्यासाठी आधार काय त्याला. समजा मी सांगितलं की तुमचं नुकसान झालं, काय माझ्याकडे काय आधार आहे किंवा जो मंजूर करणारा अधिकारी आहे त्याच्याकडे काय रेकॉर्ड आहे. काही गोष्टीला आपल्याला लोकशाहीमध्ये प्रशासन पद्धतीत काळजी घ्यावी लागते. त्याला नाही झालं आहे तुम्ही म्हणता ते खरं की लोकांना उद्या पाहिजे आणि तुम्ही आणखीन काही दिवसात जातो म्हणजे हा थोडा वेळ याच्यामध्ये प्रशासकीय पद्धतीमध्ये जातो. म्हणून ज्याचं सवन पुढचा हंगामच जाणार आहे त्याच्यासाठीच आपल्याला काही विचार करावा लागेल. मदत याच्या अर्थ फक्त आता माझं पीक गेलं एवढी मदत करून ठरणार नाही,
मी पुढे वर्षभर उभा राहणार कसा, माझं कुटुंब कसं चालणार, इथपर्यंत बघावं लागेल. त्याच्यासाठी काहीतरी एक वेगळा विचार करावा लागेल की जे आजच्या चौकशीत बसत नाही. केंद्र आणि राज्याने दोघांनी मदत द्यायला पाहिजे असं तुम्ही म्हटलं, कर्ज घेण्याची तयारी केली, केंद्र सरकार सहजासहजी मदत देईल का तुम्हाला? असं आहे की आपण, मी काल मुख्य प्रधानमंत्र्यांचं एक स्टेटमेंट वाचले, वर्तमानपत्रात पाहिलेले नाही ऐकलेले नाही पण वाचले, महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये वाचले की त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर संपर्क साधला आणि राज्यातली ही पूर परिस्थितीच्या बद्दलची माहिती घेतल्यानंतर मध्यवर्ती सरकार या बाबतीत तुमच्या बरोबर आहे अशा प्रकारचं त्यांनी आश्वस्त केलं अशी बातमी आहे. आणि मला असं वाटतं की असं आहे की आमच्या राजकारणात मतभेद असतात, निवडणुकीत आम्ही एकमेकाची काय काळजी घ्यायची ती घेत असतो. प्रश्न असे प्रश्न येतात तेव्हा ते राष्ट्राचे प्रश्न येतात आणि इथं आम्ही कधी कधी बघत नाही. म्हणजे मी आता आत्मस्तुती नाही पण तुमच्या भूजमध्ये हे झाला, भूकंप आला, अटल बिहारी प्राईम मिनिस्टर होते आणि त्यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली आणि त्यावेळी चर्चा अशी झाली की असं नुकसान येतं, संकट येतं, भूकंप होतो आणि याच्यामध्ये आपल्याकडे काही यंत्रणाच नाही. मग ती यंत्रणा केली पाहिजे ह्याची चर्चा सुरू झाली आणि मग हे कोणी काम करावं तर तिथं माझं नाव सुचवलं आणि माझं नाव सुचवताना सांगितलं का तर लातूर. म्हणजे इथल्या भूकंपाच्या वेळेला रेनिवेटी केलं आणि या देशाच्या संकटाला तोंड देण्याच्यासाठी जी पॉलिसी आहे ती पॉलिसी मी तयार करायला भाजपचे प्रधानमंत्री असताना सुद्धा ते काम माझ्यावर सोपवलं, मंत्रिपदाचा दर्जा मला दिला आणि 2 वर्षात आम्ही तो प्रस्ताव तयार करून आज जे आपण बघतो ना की मदत होते किंवा इथं काहीतरी एखादा डोंगर पडला तर ते लष्करासारखे कपडे घातलेले लोक येतात, हे इंडिया हे सगळं त्यातनं आलेलं आहे. पण सांगायचं तात्पर्य असं की हा निर्णय घेताना त्यांनी पक्ष बघितला नाही. आज अशा प्रकारात आम्ही कोणी पक्ष बघण्याच्या संबंधीची भूमिका घेत नाही. देवेंद्र फडणवीस सरकार करत असतील स्वागत आहे, आणखीन कोणी करत असतील त्याचंही स्वागत आहे. आपण संकटग्रस्त माणसाला कसं बाहेर काढायचं ते पहिले बघूया. प्रश्न याच्यासाठी विचारला मी की छोट्या छोट्या कारणावरून केंद्र सरकार आपल्या महाराष्ट्र सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे, सगळ्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांची मानसिकता किंवा त्यांची भावना आहे का सरकारला मदत देण्याची का आणखी कात्रीत पकडणार? आपण जाऊन सांगूया, समजून सांगू. काळजी केली राज्य सरकार असं करावंच लागेल. पण संकटाचं स्वरूप एकतर राज्याला झेपेल का? तुम्ही आजच्या वर्तमानपत्रात बातमी चांगली आयदर लोकसत्ता किंवा कशा तरी की महाराष्ट्र सरकारने काल कर्ज रोखे त्याची 18,19,000 कोटीची घेतली. आजच्या वर्तमानपत्राची बातमी, हे कर्ज रोखे का घेतले? हे कर्ज घ्यायची वेळ का आली? एकेकाळी महाराष्ट्रात कधी कर्ज घ्यावं लागलं नव्हतं असं. आणि मध्यंतरी राज्याच्या अर्थमंत्र्यांचं एक स्टेटमेंट होतं, त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं की दर महिन्याचं शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याच्यासाठी दर महिन्याला ते 12,000 कोटीचं कर्ज काढतात. हे कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं. एक विशिष्ट परिस्थिती झाली या कोरोनाच्यामुळे एकदम 6 महिने. आता या इथंच या गावामध्ये जिथं बसलो आहे, मी कालपासून विचार करतो या गावाचं अर्थव्यवस्था संकटात असते. मंदिर बंद आहे 6 का 7 महिने. म्हणजे तिथे छोट्या मोठ्या लोकांचं संबंध अर्थजण त्याच्यावर अवलंबून असेल. हा महिना फांदा जे ठीक आहे पण 7 महिने 6 महिने हे संबंध बंद झाल्यावर काय फायदा होत असेल? आणि अशा वेळेला इथल्या फक्त स्थानिक जी काही मंदिर कमिटी असेल किंवा कोणी नगरपालिका असेल यांची ताकद नाही, त्याला शेवटी मदत करावी लागेल. आणि म्हणून हा प्रश्न आमच्या कानावर काही लोकांनी घातला, आम्ही ताबडतोब मुख्यमंत्र्यांना संपर्क साधला की आपण यासाठी एकत्र बसू आणि याचाही काहीतरी विचार करू. हा प्रश्न फक्त इतकाच नाही,
पंढरपूर आहे, शिर्डी आहे, शेवगाव आहे, आपलं तुळजापूर आहे, या सगळ्या ठिकाणी. कारण हा प्रश्न फक्त सध्याचा नाही, त्याचा अर्थव्यवस्था प्रश्न होतो. कशाला कोण जबाबदार असं आहे की राज्याची जी काही प्रगती आज देशात एक पहिली दोन तीन राज्य त्याच्यात महाराष्ट्र येतो, ह्या प्रगतीच्यासाठी आपण पुढे गेलो. मला असं नाही म्हणायचं की याला कोण जबाबदार, सगळ्यांनी हातभार लावला म्हणून झालं. असं की चिंपाचिंपानी प्रत्येक ठिकाणी करायची ही काही फारशी शांतपणाची गोष्ट नसते. अशी सूचना काही लोकांनी केली. असं आहे की कोल्हापूरला ज्यावेळी नुकसान झालं त्यावेळेस कोल्हापूरला मीच पहिल्यांदा तिथे गेलो. सबन गावोगाव मीच फिरलो आणि नंतर राज्य सरकारला विश्वासात घेऊन आम्ही त्यांना काही निकषात बदल करायची सूचना केली. त्याला केंद्रालाही विश्वासात घेतलं आणि त्याच्यातून काही निकष बदलले आणि थोडीशी अधिक रक्कम द्यायची भूमिका स्वीकारली गोष्ट कळली. काल या ठिकाणी काही लोकांनी कोल्हापूरला जे काही सहाय्य केलं तो पॅटर्न इथं लावावा असं सुचवलं. आम्ही ज्यावेळेस राज्याशी बोलणार आहोत तर तो एक मुद्दा आमच्या पुढे आहे. काही करणार नाही, आत्ताच माझ्या हातात काही नाही. कारण आता ते तेरा सुरू करायचं जे भयंकर अवघड काम आहे, मी काल थोडीशी माहिती घेतली की तेवढं लगेचच्या लगेच काही या गोष्टी सोप्या नाहीत. पण काही ठिकाणी आता तुळजाभवानी आहे. मला असं वाटतं की तुळजाभवानी उद्या राज्य सरकारच्या सरकार खात्याने टेंडर काढले तर तो चालवण्याच्यासाठी लोक पुढे येतील, तो कारखाना चालू होऊ शकतो. तिथला प्रश्न म्हणजे तुळजापूरचा हा प्रश्नाला कदाचित मार्ग निघू शकतो. असे काही ठिकाणी येतात, पण काहीचं दुखण्याचं स्वरूप एवढं आहे की ते लगेचच्या लगेच होणं शक्य नाही. पण ते काही ना काही ते करावं. खरं तुम्ही जो प्रश्न आत्ता विचारला हा आत्तापेक्षा पुढच्या वर्षी फार येईल. कारण आत्ता ह्या पावसाच्यामुळं आपल्याकडे लोक संकट किती आली, रान मोकळं असलं आणि पाणी असलं की कांदे लावतेच, कुणी वाद बघत नाही. कांदे लावणार, लागण वाढणार, ऊसाची लागण होऊन त्याची विल्हेवाट काय लावायची हा प्रश्न पुढच्या वर्षी येईल. त्याची तयारी आत्तापासून करावी लागेल. असं आहे, असं दिसत आहे. म्हणजे तुम्ही आता अलीकडे तुम्ही काही दिल्लीला कोणी गेलेले नसाल तर गेले 10 दिवस दिल्लीमध्ये जाता येत नाही. हा जो सबन आपल्याकडे धुवून बी येतो ना, असं फॉग धुकं त्याच्यापेक्षा जास्त तिथं पंजाब आणि हरियाणातले शेतकरी भाताचं पीक घेतात आणि नंतर आग लावून देतात. त्या आगीच्यामुळं नंतर जो स्मोक तयार होतो तो सबन त्या दिल्लीच्या परिसरामध्ये झालेला आहे. लोकांना घशाचे रोग, नाकाचे रोग, खोकला आणि न दिसणे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता हा क्लायमेट चेंज आहे का? येस, क्लायमेट चेंज आहे, पण हे आमच्या कृपेनं, निसर्गाच्या कृपेनं नाही, हे आमच्या लोकांनी पेटवलं आणि त्यामुळे हे सगळे घडलेले. तर अशा काही ना काहीतरी कारणाने हो. आत्ता माझ्या आजच मी कालपासून एक पुस्तक वाचतो आहे, त्याच्यात पाणी या प्रश्नावरचं ते पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आणि दुष्काळी परिस्थिती आणि अतिवृष्टी ही कशी होते याच्यावरचं त्यांनी पण सबंध दिलेलं आहे. आणि त्याचा अर्थ निष्कर्ष असा आहे की क्लायमेट चेंजचे सगळे परिणाम आहेत. पण क्लायमेट चेंजच्या विषयाला विचारतो तर आपल्या शेतकऱ्यांनी आता याचं सामोर जायला तयार राहिलं पाहिजे. प्रत्येक वर्षी जर असं नुकसान होत राहिले शेतकरी कधी उभारणार? म्हणजे शेतकऱ्यांनी आता पीक पॅटर्न किंवा या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे. असं सांगतात लोक आता आमच्या
पुढे मुंबईचे आमचे सगळे तुमच्या जातीचे जात म्हणजे फक्त काय दिसून हे लोक नेहमी लिहित असतात मला थोड्याचा ऊस बंद करा मला थोड्याची कारखानदारी बंद करा सगळं वराठवाड्याचं बंद करा आम्ही फक्त बारामतीला कारखाने काढू प्रश्न तो योग्य नाही त्यामुळे प्रश्न असा आहे की कारखानदारी इथे काढा ऊस लावायचा असेल तर ऊस लावा पण त्या ऊसाला आत्ता आमचा सगळा प्रयत्न असा आहे की कमीत कमी पाण्यामध्ये हे पीक कसं घेता येईल आणि याच्यासाठी राज्याच्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सगळ्या कारखान्यांनी मिळून एक संस्था काढली वसंतदादांच्या नावाने वसंतदादा शुगर रिसर्च इन्स्टिट्यूट मी अध्यक्ष आहे आणि त्याचं आता आम्ही गेल्या 15 दिवसाच्या पूर्वी आपला राजेश्वरमधला सण कुठला घनसावंगी अंबड तालुक्यामध्ये तिथं आम्ही आता तिथे काही 150 एकर जमीन आत्ता विकत घेतली आणि आम्ही तिथं या ऊसाच्या शेतात कमीत कमी पाण्यामध्ये हे पीक कसं घेता येईल विशेषतः मराठवाड्यामध्ये यासंबंधीचं संशोधनाचं काम आम्ही त्या ठिकाणी सुरू करतो आणखीन एक 2-3 महिन्यात 4 महिन्यात आमच्या कामाची सुरुवात होईल हेतू हा आहे की ज्या कसं आहे की शेतकऱ्याला शेवटी 2 पैसे देणारं पीक कोणतं आहे हातात जर विचार केला तर शेतकरी म्हणतो की मला ऊसाचं पीक घ्यायचं आहे आणि त्यामुळं ते ऊसाचं पीक घ्यायचं असेल आणि पाणी कमी असेल तर मग त्या पिकात काही दुरुस्ती करता येईल का कमी पाण्यावर येणार आहे की आज जे 10 दिवसांनी पाणी देतात मी इंडोनेशियामध्ये बघितलं की 40 दिवसांनी पाणी तिथं ऊस देतात त्या प्रकारचं ऊसाचं बेणं इथं आणणं शक्य आहे का ते आम्ही मग इथं लावून आपण प्रयोग हे सतत आपण याच्यात एक प्रयोगाची दृष्टी ठेवली पाहिजे आणि त्याच्या विभागामध्ये त्या सगळ्या पिकाला प्रोत्साहित केलं पाहिजे कृषी विधेयक जे झालेत केंद्राने 3 पारित केले तर त्या संदर्भात काय कसं पाहत आपण असं आहे की त्यातल्या काही गोष्टीच्या संबंधी लोकांचा विरोध आहे म्हणजे आता हा विशेषतः विरोध तुम्ही कुठे दिसतोय पंजाब हरियाणा आणि वेस्टर्न यूपी सगळं तुम्हाला कुठे दिसते लोक ट्रॅक्टर रिक्षा घेऊन सगळे अगदी तिथल्या मुख्यमंत्र्या सकट सगळे रस्त्यावर आले ते आपल्याला त्या सगळ्या परिसरावर दिसते त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की या देशामध्ये गहू आणि तांदूळ याची मोठ्या प्रमाणात खरेदी सरकार म्हणजे अन्न मंडळ फूड सिक्युअर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्याचा अध्यक्ष मी 10 वर्ष होतो त्याच्या वतीनं ती खरेदी केली जाते आणि त्याच्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राईस MSP ज्याला उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला किमान किमतीची गॅरंटी ही केंद्र सरकार देतं आज काय केलं आहे आज त्यांनी सांगितलं की मार्केट सगळ्यांना खुलं चांगली गोष्ट आमची काही तक्रार नाही महाराष्ट्रात होतच खुले आमच्याकडे काही इथं नाही लातूर जिल्ह्याचा किंवा तुमच्या उस्मानाबाद जिल्ह्याची द्राक्ष ही भारताच्या बाहेर जात होती कुणी काही बंधन घातलं होतं आपल्याकडे मोकळंच होतं उस्मानाबाद जिल्ह्याची द्राक्ष हैदराबादला जात होती किंवा दिल्लीपर्यंत जात होती त्याचं कारण आपल्याकडे मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला माल कुठे विकायला परवानगी याच्यात नवीन काय नाही नवीन काय आता याच्यामध्ये दिसलं की पूर्वीच्या काळामध्ये हा गहू किंवा तांदूळ खरेदी करायला किमान किंमत देण्याच्या संबंधीचा निर्णय मंत्रिमंडळाचा असायचा आज तो नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात ही भीती आहे की तुम्ही मार्केट मोकळं केलं आणि मालाच्या किमतीची गॅरंटी मला नाही आणि तुम्ही सगळ्यांना खरेदी करायला परवानगी दिली चांगली आहे पण ते सगळे म्हणजे कोण ॲमेझॉन ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स या देशातली सगळ्यात मोठी कंपनी तिकडचं शेतकऱ्यांना भीती वाटते हे सगळे मोठे आत्ता येतील आत्ता चांगली किंमत देतील बाकीचे बारके सगळे संपवतील आणि नंतर ते सांगेल त्या किमतीला मला माल द्यावा लागेल
मला माहिती नाही तुम्हाला आठवतं का, मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही याच्यात काही निर्णय घ्यायचं ठरवला आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने देशातले छोटे दुकानदार सगळे एकत्र करून सगळं देशात आंदोलन केलं होतं की हे मोठ्यांच्या हातात तुम्ही देत आहे सगळं वगैरे घेऊन. आता ते सगळे विसरले. तर म्हणून या नव्या बिलामध्ये गॅरंटी पाहिजे नक्की. तुम्ही मिनिमम सफर आता सरकारने जाहीर केलं की आम्ही किंमत देऊ, तर आता तिथले लोक काय म्हणतात पंजाब हरियाणाचे, तुम्ही किंमत घेऊ म्हणताना मग त्या बिलात घाला, कायद्यात आणा आणि कायदेशीर तुम्ही जबाबदारी घेतली तर आमची काही हरकत नाही, पण ती घेत घ्यायची तयारीने. हा मुख्य विरोध आता तिथं आहे. कोण खडसे साहेब हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते, खडसे साहेब हे राज्याचे अर्थमंत्री होते आणि एका पक्षाच्या उभारणीच्यासाठी त्यांचं फार योगदान होतं आणि आम्ही फार होतो, आम्हाला शिव्या घालत होते आणि त्यामुळे त्यांची तीव्रता शिवायची आम्ही बघितलेली आहे आणि त्यामुळं त्यांची कपॅसिटी, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं लोकांच्यातलं विशेषतः खानदेशातलं स्थान, या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय आम्ही काही दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत. आता राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यायचा त्यांचा निकाल आहे. आज असं दिसतं की तुम्ही एक गेले 15-20-25 वर्ष जर बघितली महाराष्ट्राची विधानसभा, तर विरोधकांच्या वजनं सगळ्यात प्रभावी खडसे होते, विरोधी पक्ष नेते होते. दुर्दैवानं त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व, त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेलं कष्ट याची नोंद घेतली नाही असं कदाचित वाटत असेल, मला माहिती नाही. आणि तसं वाटल्याच्या नंतर माणूस कधीतरी या विचाराशी येतो, जिथं नोंद घेतली जाते तिथं जावं का? लोकांच्या असं लोकांना एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काय करायचं? काही मंडळी हे चर्चा निश्चित आहे, त्याचा विचार आम्ही करतो. तो करत असताना आम्ही काही भाग ठरवले. आता उदाहरणार्थ उस्मानाबाद, आम्ही उस्मानाबादचा निकाल घेतला की इथे इंट्री नाही. गेले सुखांजीला आहे तिथं सुखांजीला. सर राज्यपालांची जे काही इंटरफिअरचे स्टेटमेंट येऊ लागले त्यामुळे तुम्हाला काय वाटतं राज्यपाल पदाची गरिमा? त्याच्यात काय सांगायचं, काही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं काय करायचं, राज्यपालांनी जी भाषा वापरली ती त्याच्या पदाची प्रतिष्ठा वाढवणार आहे का? मला मी आता अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे साधारणतः 1957 सालापासूनचे सगळे राज्यपाल पाहिले आणि नंतर 67 पासूनच्या सगळ्या राज्यपालांशी माझा डायरेक्ट संबंध आला, पण असं भाष्य करण्याच्या संबंधीची भूमिका कुणी दाखवली नव्हती. हे पद देशातलं अत्यंत महत्त्वाचं पद, याच्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, त्या पदाची जशी प्रतिष्ठा ठेवली पाहिजे तसं मुख्यमंत्री याही पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे आणि ती प्रतिष्ठा जर राज्यपालांच्याकडून ठेवली गेली नाही तर साहजिकच अस्वस्थता येते. पण मला एक चांगली गोष्ट आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यांची जी काही कारभारणी करायची ती काल केली, काही सावलेवान असेल तर त्यांनी ह्या पदावर राहायचं का नाही हा विचार करावा. पण जाहीरपणाने केंद्राच्या गृहमंत्र्यांनी टीका टिप्पणी करून सुद्धा मी त्या जागेवर बसणार असेल तर ठीक आहे. असं मी कोण सांगणार त्याच्यामध्ये? म्हणजे ज्याला ज्याला थोडा सेल्फ रिस्पेक्ट आहे असा माणूस राहणार नाही असं मला वाटतं. सर दुसरे तुम्ही आम्ही कोण सांगणार, त्याला केंद्र सरकारने नेमलेले आहे. एक चित्रपटातला एक असे एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय त्या चित्रपटाचा होता की राज्य सरकारला सुद्धा राज्यपालांना परत पाठवण्याचा अधिकार आहे असं पाठवण्याचा वेळ मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही.
पण त्या फळाची किंमत ठेवायचं परंपरा महाराष्ट्रात की आम्ही अजूनही कंटिन्यू करतो. आता त्यांनी ठरवलं की या फळाची किंमत ठेवायची नाही, तर आम्ही काय करणार. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये आता आम्ही शांत नाव घेतलं म्हणून की महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्यांचं घेतलं नाव नाही घेतलं. गृहमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये बीजेपी आणि शिवसेना यांची फार टक्कर सुरू आहे, त्याच्यामुळे राज्यामध्ये धोका निर्माण होतो. काय बीजेपी आणि शिवसेनेमध्ये खूप मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे महाराष्ट्रात, त्यामुळे हे राज्य अशांत. कोण म्हणले? गृहमंत्री असं म्हणले. म्हणजे अनेक वर्षातून कधी 5-7 वर्ष सत्ता मिळाली, ती 5-7 वर्ष संसदेच्या नंतर अस्वस्थता येणार ना. सर माझा प्रश्न तोच आहे, शिवसेना आणि बीजेपीच्या भांडणात काय तुमचा काय व्यू आहे? त्यांचा फार संघर्ष सुरू आहे. कुणाचं भांडण? शिवसेना आणि बीजेपी. आम्हाला तर माहिती आहे असं की शिवसेना आमचं पार्टनर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आम्ही जेव्हा भावने एकत्र काम करतोय, आम्ही काही कोणाशी भांडण करत नाही. कोण भांडते असं आम्हाला जाणवती नाही. हां ठीक आहे, आता तुम्ही पत्रकार काही लिहिता, आता सामना हे वर्तमानपत्र आहे, त्या पत्रकारांनी लिहिलं तर आम्ही काही त्याच्यावर भाष्य करू, तो पत्रकारांचा अधिकार. राजू शेट्टी यांनी असं म्हटलं की 35,000 कोटी रुपये किंवा केंद्र सरकारने द्यावे, आता तो आकडा त्यांच्याकडनं कसा आला माहिती नाही, पण आता तुम्ही जे पाहिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय वाटतं की किमान एवढ्या मदतीची तरी महाराष्ट्र सरकार आता आकडे नाही मला सांगते, पण मला एक दिसतंय की त्या भूकंपाच्या वेळेला ज्या पद्धतीनं नुकसान झालं आणि ज्या पद्धतीनं गुंतवणूक करायला लागली तशा प्रकारे यावेळेला मदत करण्याची अवस्था दिसते. कारण इथं कसं झालं यावेळेला की आता मी तुमच्या जिल्ह्यामध्ये फिरलं, इथं त्या गावातला प्रत्येक माणूस हा सफर झाला आहे. म्हणजे फक्त माझ्या शेताचं नुकसान असं झालं आहे, सगळ्यांचं झालं. किंवा आता रस्ते गेले, सगळ्यांना त्याची किंमत दिली. पाण्याचा प्रवाह बदलला, त्याची किंमत सगळ्यांना द्यायला लागली. आणि त्यामुळे एकंदर लोकांची संख्या आणि नुकसानीचं प्रमाण पाहिलं तर ती आकडेवारी मला एक्झॅक्टलीची आज संख्या येणार नाही, पण ती एक्सेप्शनल ॲबनॉर्मल असेल असं प्रायमा फिशी दिसत. याचा विचारावा लागेल ना अजून. असं अमित शहाने असं वक्तव्य केलं होतं की राज्यपालांनी मुख्यमंत्री महोदयांना जे पत्र लिहिलं त्यातल्या काही टेक्निकल किंवा बाकी इतर शब्द वापरायला हवे नव्हते आणि त्यानंतर वाद सुरू झाला, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सत्य तेच सांगितलं मी की अमित शहानी म्हणजे गृहमंत्र्यांनी, सॉरी मी नाव घेतलं, गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी राज्यपालांनी अशी भाषा वापरायची आवश्यकता नव्हती हे म्हणणं म्हणजे आता असं आपल्याकडे म्हण आहे ती म्हण इथं लागू करणं मला माहिती आहे की शहाण्या शब्दाचा भाषा हे शहाण्याला, त्यामुळे इथं योग्य एखादा शब्द मला माहिती नाही. तब्येत बरी आहे ना नरेंद्र मोदी? माझं ऐकतात म्हणजे कठीण झालं असं की प्रधानमंत्री कोणी असते. आता हा जो इथला प्रश्न आहे ना तो काल मी पाहिला की तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्या इथं सगळं पाहतात असे प्रश्न येतील, त्यावेळेला शेवटी हायएस्ट लेवलला जाऊन बोलायची आवश्यकता भासते. आणि साधारणतः राज्यकर्ते कुणी असले तरी अशा स्थितीच्या वेळेला आपलं राष्ट्रीय कर्तव्य त्याचं स्मरण ठेवतात. आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की जर प्राईम मिनिस्टरच्या पुढे जाता आलं तर आम्ही विनंती करू मुख्यमंत्र्यांना. मी तर मुख्यमंत्र्यांना हे सांगेन की विरोधी पक्षातील प्रमुख लोक त्यांनाही घ्या, कारण त्यांनाही राज्याचं हिताचा विचार असेल तर आपण सगळे म्हणून जाऊ. सर शेवटचा प्रश्न, मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे आणि संभाजीराजे
महाराष्ट्रात गोंधळ घालतात आणि दिल्लीमध्ये काय भूमिका घेत नाहीत, म्हणजे तिथं मुजरा केल्यासारखं थोडक्यात आहे. त्यांना प्रश्न विचारणार राजांना आम्ही काय सांगणार, ते काही फ्रेजेसचं काम नाही. माझे आभार व्यक्त. थँक्यू. आता प्रधानजयला जाणार होतो, प्रधानजयला इच्छापूर्वी आता जाणार होतो, पण मला तिथल्या म्हणजे काय ते पोलीस दल आणि या सगळ्यांनी असं सांगितलं की काल तिथं अतिवृष्टी झालेली आहे आणि जिथं हेलिकॉप्टर उतरतं ती जागासुद्धा आता वाहून गेलेली आहे, चिखल झालेली आहे. हेलिकॉप्टर तुम्हाला उतरता येणार नाही आणि तुम्ही शक्यतो तिथं आता म्हणजे लँडिंग व्हायच्या भनगडीत पण नका, रिस्की आहे आणि आमचा क्लिअरन्स नाही आहे त्या कामाचं. त्यामुळे मी फरण झाला जागेच्या संबंधीचा जो माझा कार्यक्रम होता तो आता मला नाईला रद्द करावा लागेल. पण मी राहुल मोठे आणि आमच्या सरकारांना सुचवलं की थोड्या दिवसात कुठे मी पुन्हा एकदा वेळ काढून त्या भागात चक्कर मारतो, आता मला पूर्ण करता येणार नाही. ठीक आहे.